पुढची बातमी आहे पुण्यातल्या कोंढवा परिसरामध्ये अचानक एका बेकरीला आग लागली. यामध्ये सहा कामगारांचा बेकरीतल्याच होरपळून मृत्यू झाला. आग कशामुळे लागली याबाबत माहिती सध्या अजूनही अस्पष्ट आहे. मात्र शॉर्ट सर्किटने ही आग लागली असावी याबाबत शक्यता वर्तवण्यात येते. सहा कामगारांचा या आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला. तुम्ही दृश्य पाहताय. बेकरीत पहाटे 4:30 सुमारास ही आग लागली. बेकरीला बाहेरून कुलूप असल्या कारणामुळे हे सहा कामगार बेकरीच्या आतमध्येच अडकले आणि गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. झोपलेल्या सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. दरम्यान आगीचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. प्राथमिक अंदाजानुसार बंद स्थितीत आणि त्याही प्रमाणे सहाही कर्मचारी जे उपलब्ध होते आतमध्ये ते सहाही कर्मचारी पोटमाळ्यावर आहेत. त्यामुळे प्राथमिक अंदाज आपण इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटचा प्राथमिक अंदाज. या चौकशीचे आदेश आमच्या फायर ब्रिगेड ऑफिसरला दिलेले आहेत. त्याचबरोबर शहरात आता ज्या काही बेकरीज हॉटेल्स अपुऱ्या जागेमध्ये अग्निशमन दलाच्या उपाययोजना न करता चालू ठेवल्या जातात असेल त्यांना त्या संदर्भात जास्तीचे कडक आदेश द्यावे. उच्च उपाययोजना अत्यंत चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करावी यासाठीचा माझा प्रयत्न राहील.